लाईव्ह शोध सत्य बातमीचा। आषाढी एकादशी निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेत असतात। काही जण दिंड्यांमध्ये सहभागी होतात। यावेळीही आतापर्यंत शेगावची श्री संत गजानन महाराज, अमरावतीची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, जळगावची श्री संत मुक्ताबाई आणि नाशिकची श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या दिंड्या मार्गस्थ झाल्या आहेत। यासह राज्यातील इतरही मोठ्या असणाऱ्या दिंड्या 26 जून पासून मार्गस्थ होणार आहेत। यातील वारकऱ्यांना आरोग्याची समस्या उद्भवली तर तातडीने सेवा देता यावी यासाठी आरोग्य विभागाने पूर्ण नियोजन केले आहे। आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्याकडून 2 दिवसात पंढरपूर येथे आढावा बैठक घेतली। यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। रुग्णवाहिका 707, आपला दवाखाना 258, आरोग्य अधिकारी कर्मचारी 6338, प्रत्येक दिंडीसोबत पथके 4, बाईक रुग्णवाहिका 212, दिंडी प्रमुखांना औषधी किट वाटप 5885, हिरकणी कक्ष 136, महिलांसाठी स्त्री रोगतज्ञ 136, तात्पुरते ICU 87, पाणी स्त्रोतांचे सर्वेक्षण 5071, खाजगी रुग्णालयात खाटा आरक्षित 10, चित्ररथ 9 आदी सुविधा असतील। शेवटी महाआरोग्य शिबिर होईल। आज आषाढीची वारीसाठी एक नियोजनबद्ध उपक्रम कसा राबवला पाहिजे, कारण आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हे दुसरं वर्ष आम्ही साजरा करतो आहे। मला वाटतं भविष्यातसुद्धा हे निरंतर सेवा महाराष्ट्र शासनातर्फे संपूर्ण वारकरी पंथाला दिली जाईल असं मला वाटतं। आणि मागच्या वर्षी ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी ओव्हरकम करणं, ह्या ठिकाणी वारकऱ्यांच्यासाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं, त्यांच्या तपासण्या करणं, त्यांच्यावरती उपचार करणं, काही शस्त्रक्रिया असतील त्या करणं हा एक भाग। आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी दिंडीनी प्रस्थान ठेवलेलं आहे त्या ठिकाणाहून पंढरपुरापर्यंत आगमन होईपर्यंत रस्त्यामध्ये काही कॅज्युलिटी झाली तर त्या ठिकाणी त्याला गोल्डन आवर्समध्ये उपचार मिळणं, फर्स्ट एड मिळणं, तात्काळ सेवा उपलब्ध करून देणं, त्यांच्या सुविधा चेक करणं, शुद्ध पाणी देणं, जे काय अन्नदान त्या ठिकाणी होत असतं किंवा वारकरी आपापल्या दिंडीमध्ये अन्नदान शिजवत असतात त्याच्याही व्यवस्थित चेकिंग करणं की जेणेकरून कुठलीही कॅज्युलिटी घडू नये, ह्या प्रिकॉशनरी मेजर्स घ्यायच्या सूचना दिलेल्या आहेत, मागच्या वेळेसही दिल्या होत्या। आणि मग मागच्या वेळेस वाळवंटामध्ये काय अडचणी तयार झाल्या, ट्रॅफिकच्या पंढरपूर शहरामध्ये काय अडचणी तयार झाल्या, डॉक्टरांच्या बाबतीत आम्ही काय निर्देश दिलेले होते, ह्या सगळ्या बाबीचा मागच्या वेळेस आलेल्या अडचणी ह्यावेळेस कशा दूर करायच्या ह्याच्यावरती ही संपूर्ण आढावा बैठक घेऊन त्याच्यावरती सांगोपांग विचारविनियम झाला आणि त्या पद्धतीनं ह्याच्यावरती रेमेडी कशी द्यायची ह्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की दिंड्यांनी प्रस्थान ठेवून 15 दिवस झाल्यानंतर आम्ही ह्या पद्धतीचा निर्णय घेतला की आपण आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवू। आणि तेवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये सुद्धा आपल्या महाआरोग्य शिबिर 3 ठिकाणी होती, वाकरी तळावरती एक होता, गोपाळपूरला एक होता ज्या ठिकाणी आपली रांग लागते, आणि तिसरं 3 रस्त्याला होता। ह्यावेळेस 65 एकर ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं वारकरी मुक्कामी असतात तर त्यांना बसल्या जागी त्याच ठिकाणी आपल्याला आरोग्याची सेवा उपलब्ध करून देता यावी म्हणून माननीय शिवाजीराव सावंत यांनी तो एक नवीन स्पॉट आयडेंटिफाय केला आणि त्यांच्या माध्यमातून त्याही ठिकाणी एक महाआरोग्य शिबिराचं नियोजन केलं जाणार आहे। येस तेही सांगितलेलं आहे, संपूर्ण ठिकाणी चांगल्या प्रेशरनं चांगल्या पद्धतीनं 24/7 त्या 7 दिवसामध्ये पंढरपूर शहराला आणि ज्या ज्या ठिकाणी असे टेम्पररी कनेक्शन दिले आहेत वारकऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या फोर्सनं पाणी उपलब्ध व्हावं आणि स्वच्छ पाणी हे उपलब्ध व्हावं ह्या सूचना दिलेल्या आहेत। संपूर्ण शहराला सांगितलं ना, उपनगर आलीच त्याच्यामध्ये। आता आरोग्याची काळजी जर आरोग्य संपूर्ण वारकऱ्यांची काळजी जर कुठलं आरोग्य शिबिर घेत असेल
तर दरोडा म्हणायचं का त्याला काय म्हणायचं ह्याचं उत्तर मला वाटतं सांप्रदायिक पंथातले वारकरी देतील. आणि किंबहुना ह्या ठिकाणचे विठ्ठल रुक्माई मंदिर समितीचे जे आपले हे आहेत आमचे औसेकर महाराज त्यांनी बघितले, त्यांच्याच हस्ते बऱ्यापैकी मागच्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालं होतं. आणि आरोग्याची सेवा कशा पद्धतीनं पुरवली, शासनाचा खर्च किती झाला, आणि भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड ह्या माध्यमातून उद्योग समूहाच्या माध्यमातून शेअर्स फंडातनं खर्च किती झाला, मला वाटतं आपण सर्व जर सन्माननीय पत्रकार आहात, इथले सन्माननीय नागरिक आहात, आपण RTI खाली अर्ज करावा आणि मागच्या वर्षी शासनाच्या तिजोरीतनं ह्या महाआरोग्य शिबिरावरती किती खर्च झाला ह्याची महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.